तर आज आपण एक वाटी रव्यापासून मस्त कुरकुरीत अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही इथे आवाज ऐकू शकता. तर हे पा, आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की किती मस्त कुरकुरीत असा आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. अगदी पोट भरेल पण मन भरणार नाही असा मस्त पौष्टिक असा हा नाश्ता आहे. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाउलमध्ये मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा घेताना शक्यतो बारीकच रवा इथे वापरायचा आहे. एक वाटी रव्यासाठी इथे आपल्याला अर्धी वाटी दही वापरायचं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आता घेतलेलं दही आपल्याला रव्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं थोडंसं घट्टसर बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर हे पा, मी थोडं थोडं पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. अशाच पद्धतीचं आपल्याला इथे हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. अजिबात रव्याच्या किंवा दह्याच्या गोठळ्या वगैरे राहायला नको. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या एकदम बारीक कट करून यामध्ये घातलेल्या आहेत. तर इथे मी कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो ते देखील एकदम बारीक कट करून घेतलेलं आहे. ते सुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये भाज्या घालू शकता. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. आणि सर्व घातलेले जिन्नस आता आपल्याला चमच्याने सुरुवातीला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर गाजर असेल तर तुम्ही गाजरसुद्धा एकदम बारीक कट करून किंवा किसून यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल. जेवढ्या आपण यामध्ये भाज्या घालू तेवढा आपला नाश्ता मस्त हेल्दी आणि पौष्टिक बनवून तयार होईल. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून 10 मिनटं याला झाकून ठेवू. 10 मिनटांनंतर यावरचं झाकण काढून बघू आणि यामध्ये जो काही रवा आपण वापरलेला आहे तो मस्त असा भिजलेला आहे. पुन्हा एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण सोडा किंवा इनो अजिबात वापरणार नाही आहोत, त्यामुळे इथे मला बॅटर थोडं घट्ट वाटतंय. तर मी इथे साधारण 1 ते 2 चमचे यामध्ये पाणी ॲड करते. पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. तर अशा पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर बॅटर इथे आपलं रेडी आहे. आता पुढची कृती पाहू. तर इथे मी एक छोटासा तडका पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये साधारण आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान गरम झालं की 1 चमचा यामध्ये तीळ घालून घेऊ. आणि अगदी बारीक कट केलेला इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे. तो कढीपत्ता देखील यामध्ये घालून घेऊ. म्हणजे आपला जो नाश्ता आहे तो दिसायलासुद्धा अगदी अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्यानंतर 1 ते 2 पळी यामध्ये तयार केलेलं बॅटर घालायचं आहे आपल्याला. आणि अशा पद्धतीने हलकंसं त्याला पसरवून घ्यायचं आहे. तर हे पा, 2 पळी मी यामध्ये बॅटर घालून घेतलेलं आहे. हलकंसं याला आपण पसरवून घेणार आहोत. आणि यावर आता आपण झाकण ठेवून साधारण 1 ते 2 मिनिटांसाठी हे छान असं एक साईड भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनंतर यावरचं झाकण काढायचं आहे. तुम्ही बघू शकता वरची साईड मस्त अशी कोरडी झालेली आहे. आता आपण हे पलटी करून घेऊ आणि दोन्ही साईडने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊ. तर हे पा, इथे मी याला मस्त दोन्ही साईड छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता इथे आपला हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. एका जाळीच्या प्लेटवर आता आपण याला काढून घेणार आहोत. आणि अशाच पद्धतीने मी उरलेल्या पिठाचा अजून एक इथे तयार करून घेते. तर इथे आपला मस्त झटपट असा रव्याचा कुरकुरीत असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. गरमागरम तुम्ही सर्व्ह करू शकता, टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता, किंवा नुसता खाल्ला तरीसुद्धा चवीला अगदी भन्नाट लागतो. एकदा नक्की बनवून बघा. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.